हॅलो, नमस्कार. विथ रिअल लाईफ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार. तर आज मी बनवते मस्तपैकी लच्छा पराठा मसाला आणि विरावी यांना टिफिनला देते. तर मॅगी मसाला, चाट मसाला टाकला ह्याच्यात आणि थोडंसं ना बटर लावायचं खाली आणि त्याच्यावर मॅगी मसाला, चाट मसाला वगैरे सगळं टाकून स्प्रेड करते. आणि जिरा पावडर आहे, मसाला आहे थोडा. मुलांना जशा क्वांटिटीमध्ये आवडत असेल तसंच मसाला ॲड केलं. तर चला आता पटावट पटावट बनवून घेते. आणि आज विरा खूप दिवसानंतर स्कूलला जाणार आहे त्याच्यामुळे खूप घाई आहे माझी. ह्याच्यात टाकते थोडेसे तीळ आणि कोथिंबीर. विराचं आवरलं आहे, विराचं तर थोडंसं लावरायचं आहे मला. हो हो, चल जाऊ चल. कपडे घाल हे घे, मी यांचं पण आवरते एकीकडे खाऊन घ्या. कसं आलं, तिखट नाही ना? असंच सेम विराला बनवू ना मग. ओके, ती खाते का बघ. बाय वियान, विरा बाय. विरा वियान गेले स्कूलला. बाकीचे पण पराठे ना मी असे रोल करून घेतले, म्हणजे आधी चपाती लाटून मग त्याच्यावर सगळं स्प्रेड करून असे घड्या घालून मग रोल केलेत. आता हे पण पराठे करून घेते नाश्त्याला आणि त्याच्यानंतर माझा आवरून घेते. पूजा वगैरे झाली आता माझी 10 वाजता आणि सकाळचं कसं थोडंसं ना टाईम मॅनेज करायला थोडंसं प्रॉब्लेम होतोय. एक्झरसाईज करायच भेटत नाही, फक्त योगा करते आणि त्याच्यानंतर लगेच नाश्त्याची वगैरे सगळ्याचीच गडबड असते ना, त्याच्यामुळे मग राहून जाते बऱ्याच गोष्टी. आणि त्यांना असं टायमामध्ये नाश्ता द्यायला लागतो, त्यांच्या गोळ्या औषधांचं टायमिंग असतं, मग त्याच्यामुळे थोडंसं ना स्वतःकडे दुर्लक्ष होत आहे. ठीक आहे, बघू आता काही दिवसानंतर एक एक सगळं रेग्युलर चालू होईल. आणि कसं आहे, रात्रीसुद्धा ना चतुर्थीचं जेवण वगैरे सगळं होईपर्यंत ना 10-10:30 झाले मला जेवायला. त्याच्यापुढे सगळं किचन वगैरे आवरेपर्यंत 11:30-12 झाले. मग एडिटिंग ना रात्री हल्ली करतच नाही, म्हणजे बरेच दिवस झाले मी रात्री एडिटिंग करणं टाळते शक्यतो, कारण सकाळी पण लवकर उठायचं असतं. विराविहांचं आटोपताना मग कंटाळा येतो, त्याच्यामुळे एडिटिंग मी ना रात्रीची करत नाही. सकाळीच जसं माझी कामं थोडीशी आवरतात ना त्याच्यापुढे करते, त्याच्यामुळे व्हिडिओ ना कधी कधी उशिरा पण येते 4-4:30 वगैरे. पण डेली ब्लॉग्स येत राहतील, त्याचाच प्रयत्न करणार आहे मी. आणि आता ना सगळं करून झाल्यानंतर म्हणजे नाश्ता वगैरे झाल्यानंतर मावशींना वगैरे द्यायला लागतो ना. मावशी आल्यात, एक बाजूला मावशी भांडी वगैरे घासतायत. त्यांचं सगळं झाल्यानंतर आम्ही दोघी नाश्ता करू, कारण विरावी यांचे पप्पा आता येतील. आज जरा लेट झालंय त्यांना, नेहमी 9:30 येतात ते, पण आज 10 वाजून गेले तरी त्यांचं यायचं अजून पत्ता नाही आहे. भट्टीवर जातात ते 8:30 आणि 9:30-10 येतात. तर आता ते येतील, मग त्यांना पण नाश्ता पाणी वगैरे सगळं करून त्याच्यानंतर मी एडिटिंग करणार आहे. आता हाच टायमिंग ठेवणार आहे मी, जसं मला मॅनेज होईल ना त्या टायमामध्ये मी करत जाणार आहे. कारण स्वतःच व्हिडिओ बनवून स्वतःच एडिट करणं ना खूप वेळ जातो आणि टाईम पण मॅनेज करायला लागतं. तर चला आता ते सगळं करून घेते आणि जेवणाचं आज काय करणार आहे ते पण थोड्या वेळ तुम्हाला सांगेन, कारण जास्त काही करायचं नाही. काल त्यांचे एक फ्रेंड येणार होते रात्री जेवायला, पण ते कॅन्सल झाले, त्याच्यामुळे भात पण राहिलाय, थोडं बिरडा राहिलंय. त्याच्यामुळे ते बोलले आता एवढं पराठे वगैरे खाल्ल्यानंतर एवढी काही भूक लागणार नाही. आता पटकन पराठे गरम करून घेते, एक वेळ चहा ठेवते. काल खीर केलेली ना तो दूध सगळं संपलेला, त्याच्यामुळे सकाळी ते भट्टीवर जाताना त्यांना चहा मी कोरा चहाच करून दिला. आता दुधाचा चहा करून देते त्यांना आणि त्याच्यापुढे पराठे वगैरे करून बाकीचं सगळं आवरून घेते. आणि इकडं चहा होतंय, थोडंच ठेवलंय कारण आज चहा ते खायचं नाही आहे, पराठे आहेत तर. त्याच्यामुळे
हे असे पण खायला खूप छान लागतं आणि सॉस सोबत पण चांगले लागतं. माझा आणि मावशींचा नाश्ता झाल्यावर ना चपात्या पण लगेच बनवून घेतल्या मी. तर थोडंसंच काम बाकी आहे. आत्ता ना 12:30 झालेत आणि विरा 1 वाजता येईल ना, त्याच्यामुळे मी किचनमध्ये आले. बाकीचं सगळं करून घेते. थोडं एडिटिंग करत होते आणि ना थोडा वेळ आराम पण केला, कारण आज ठरवलेलंच क्लिनिंग काल झालेली, त्याच्यामुळे आज काही करायची नाही. आज ॲक्च्युली किचनची क्लिनिंग करायची होती, पण मला काल एवढं लेट झालं ना झोपायला वगैरे की कंटाळा झालेला आज काय करायचं, आणि थोडंसं थकवा पण आलाय. मग डिसाईड केलं की आज नाही कुठलीच क्लिनिंग करायची, आज प्रॉपर रेस्ट घेणार आहे थोड्या वेळाने मी. तर आता दाखवते काय काय आहे आणि काय बनवते ते आता जेवायला. हा ना कालचा बिरडा राहिलाय थोडा, तर आम्हा दोघांना पुरेल. मी आणि काय भात खात नाही दुपारी जास्त त्याच्यामुळे, आणि हा भात पण आहे. मी कालच म्हणाले तुम्हाला मी थोडा जास्त घातलेला, कारण त्यांचे फ्रेंड पण एक येणार होते. आणि विरासाठी ना मूग डाळ आणि तांदूळ घेऊन खिचडी बनवते त्याची नेहमीच्याच प्रोसेसने. ही खीर पण आहे. आता मी वडी तळून घेते, कारण विहान पण आज लवकर येणार, त्याचा हाफ डे आहे ना शेवटचा दिवस म्हणून. मग त्याला ते वडी तळून आणि बिरड्यासोबत तो पण चपाती वगैरे खाईल. आणि विराला हा भात झाला आहे, ते पण येईल त्याच्यासोबत. आता लगेच जेवून घेतो आम्ही. आले दोघं सोबतच आज आणि हाफ डे करून. कोणी दिले पैसे? कोणी दिलं? आत्ते आलेत काय? चप्पल तिथं का? ओके ओके. हा चला हातपाय धुवून घ्या, जेवून घ्या लगेच. ओके कोणाला का वाजवणार ते सांगितलं का? त्यांनी काय केलं? दगड बघतो 5-6 एवढी जाळी. कोण शितू? आणि ह्याचा परत 2 वाजता क्लास आहे लगेच. 1:30 2 झाले, पटकन जेवून घेचल. विरा माझी गुड गर्ल. कसे होते पराठे विरा? पराठा कसा होता विरा? पराठा कसा होता? मला बोलते मस्त आलेले ना. फिनिश केला ना टिफिन? मोदक खायचे? थांब देते तुला. चल काय वडी टाकतोयस? टाक. हात धुतलेस का? तुला नाही कापता येत विहान. वडी घेतले तो आणि ह्यांच्या आत्यांनी ना मोदक पाठवले, स्टीम केलेले उकडीचे मोदक. तर ते पण घेतोय आता जेवायला. क्रिस्पीच लागतात थोडेसे असे त्यांना. चला आता पटकन ना बिरड्यासोबत जेवून घेतो. जिंकले ना तुम्ही शर्यतीला गेलेले तर? आपला आपला बैल आला. कोण तुफान का हरण्या? हरण्या. व्हिडिओ काढले काय? आले बैलगाडी शर्यत जिंकून. आणि आता आवर्तीन. वियान कुठे? त्याचा पेपर उद्या, त्याला तुम्ही शर्यतीला नेलं? तो बोलला नाही का तुम्हाला काल? म्हणून जास्त वेळ अभ्यास करत होतो वाटते. आज यायचं होतो लगेच. विरा मॅडमचा आवरलंय राग बघा किती नाकावर. दादा नाही आला ना खेळायला. उठली पण उशिरा, 6:30 उठली ती. चल हलती येते ना राऊंड मारायला. काय गं का पप्पांसोबत जाते? हां अभ्यास पण करायचा आहे अभ्यास.
तिला नेलेली पॅसेज मध्ये थोडी खेळायला पण राऊंडच मारून आलो ना. काय आणले जाऊ चिप्स, चिप्स जाऊ, चिप्स घेऊन आलोय तिला. आणि मुलांना नंतर वरती आली ना खेळून, संध्याकाळ झालं मग जास्त नाही खेळली ना. चला आता घरी. मला काय खायला नको, फ्रूट पण नको का आज, चिप्स पाहिजे चिप्स, हो ना. हो ते आता काय खायला पण नको, मग चिप्स घे. मग चिप्स घेऊन आली आणि खालती कोण नव्हता ना, तर मूड गेला लगेच तिचा, एकटील नाही खेळायचं ना. अशी संध्याकाळ झाली की दृष्ट काढते मी मिरचीने तिची, विराची, विहान येईल. विहानची पण आता थोड्या वेळाने काढेल, तो अजून आला नाही. तुम्हाला बोलतोय अभ्यास अभ्यास करणारेस आणि हे काय शर्यतीला गेलेलास हा. पप्पा बोलले मला अभ्यास कधी करशील, मग झोतो येतोय तो शर्यतीवरून येतोय. आणि अभ्यास दिलेला तर ठेवून चालले राऊंड मारायला. ओय आल्यावर करशील ना, हो ना. उलटी हलते चप्पल. हा पप्पा थांबले तुझा, लगेच ये करते से ड्रॉइंग बघा. हिराला अभ्यास थांबता. हे काय हे काय हे काय कॅप हे कॅप हे कॅप अशी असते ना. कॅप नाही पटल्या तर डायरेक्ट कलाकारी दाखवते मला. अरे तिचा घेऊ दे अभ्यास मला. कशी काय काढेन ना दाखव. कॅप बघ अशी काढते, अशीच काढायची अशी असते काय कॅप. विराला मॅथ्सचं दिलं मी स्टडी करायला, तिचा ना मॅथ्स थोडस वीक आहे त्याच्यामुळे थोडस तिच्याकडे ना लक्ष देऊन करून घ्यायला लागतं. आणि एक बाजूला हा पण बसलाय जिकेचा अभ्यास करत. हा घेते. झालं सगळं एक ओके. ह्याचा पण अभ्यास घ्यायचा आहे मला आणि हिचा पण घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी मध्येच बसले फटाफट करून घेते यांचं. मला आता फक्त ना पुलाव भात करायचं आहे कारण दुपारचं काही जेवण नाही आहे. ऑलरेडी कालचं ओके 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 सॉरी, कारण ऑलरेडी ना कालचं जेवण थोडंसं होतं, तो दुपारी संपून टाकलं, त्याच्यामुळे आता काही नाही आहे. आता पुलाव भात करून घेईन मी आणि व्हिडिओ एंड कर. काय करू व्हिडिओ करते, इथेच एंड ये जवळ ये पटकन. तर व्हिडिओ करतोय आज इथेच एंड. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या, आपण लवकर भेटू पुढच्या वेळेस. तोपर्यंत सर्वांनी बाय बाय. मीरा बाय कर, असं बाय कर फक्त बाय.